రిపబ్లికన్ పార్టీ ఆఫ్ ఇండియా ఆఠౌలే గట్ వారి తరఫున సంవిధానం రోజు సందర్భంగా డాక్టర్ బాబాసాహెబ్ అంబేడ్కర్ వీరి విగ్రహానికి పుష్పహారం అర్పించి సంవిధాన పఠన చేశారు. 26 నవంబర్ या दिवशी भारताचे संविधान तयार झाले होते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 17 महिने या कालावधीमध्ये हे संविधान तयार केलं. या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर सामूहिक संविधान वाचन केलं. दरम्यान राजा सर्वदे यांनी आपल्या मुंगुतामधून या संविधान दिनाचं महत्व स्पष्ट केलं. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षांमध्ये भारत हा देश जगामध्ये महासत्ता बनून पाहत आहे. आजही देशामध्ये वेगवेगळे स्थित्यंतरं येत असतानासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही राज्यघटना देशात नव्हे तर जगामध्ये या राज्यघटनेचा आवर्जून उल्लेख केला जातो आणि यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द नॉलेज ऑफ सिंबल असं म्हटलं जातं. हे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला दिलं जातं. आज संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व भारतीय जनतेला सोलापूरवासियांना भारतीय राज्यघटनेची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करावी अशा पद्धतीचे विनम्र आवाहन या संविधान दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त करत आहोत. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते.